नमस्कार. वेळ आहे आता सकाळी 10:30 वाजलेले आहेत. आणि जसं तुम्ही म्हणता की ताई रोजचा व्हिडिओ येत जाऊ द्या, रोजचे ब्लॉग येऊ द्या, म्हणून मी आता रोजचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. टायगर जे जे काही करतो दिवसभरात ते मी तुम्हाला दाखवते. आशा आहे मला की तुम्ही सर्वांनी रिस्पॉन्स चांगला द्या मला. माझे ब्लॉग कसे पाहिजेत तुम्हाला तेही मला सांगा. आता मी काय घरगुतीच बनवते, म्हणजे घरच्या घरीच जे काय असेल ते बनवते आणि तुम्हाला दाखवते. तर ए टायगर, नो नो, हा बघा, हा बघा बाबल्या, बघा इकडे काय करतोय बाबल्या. इकडे मी हे लाव आणलेलं नाही, जास्वंदाची फांदी ही बघा. तर ही जास्वंदाची फांदी रोज येतोय आणि हा एक एक पान खातोय. अख्खी सुकून गेली, त्याच्यातून काढून टाकली त्यांनी. ए गप्प बसतो का जरा, शांत बसतो. हे बघा, बघा याची नाटकं. टायगर नो, हे बरा नो नो, इकडे चल. आता याची नाटकं चालू झालेली आहेत. तर आपलं मी काय बोलत होती आता, ए इकडे बाबू छपुल्या इकडे. की तुम्ही मला म्हणता की ताई रोजचे ब्लॉग येऊ द्या, आम्हाला आवडेल पाहायला. कारण भरपूर जण, बरेच जण असे आहेत माझी फॅमिलीमधील की त्यांना टायगरला रोज पाहायला आवडेल आणि आवडतं. आणि ते रोज म्हणतात रोजचे ब्लॉग येऊ द्या. तर तशा पद्धतीने मी पण आता ठरवलं की चला, आता तुमच्या लोकांची एवढी इच्छा आहे आणि रिक्वायरमेंट आहे तर आपण बनूया ब्लॉग. थांब, हा जातो आहे तिकडे, गाणे लावलेत ना, आवाज येतो. थांब बाबू, दरवाजे लावते मी, थांब. तर म्हणून मग मी आता ब्लॉग आता चालू केलेला आहे, सुरुवात केलेली आहे ब्लॉगला. सकाळचे 10:30 वाजलेत, मगाशी सांगितलं तुम्हाला. माझं काम आहे सगळं तसंच पडलेलं आहे. तर आता चालले, आता ब्लॉगिंगची सुरुवात झाली आमची. आणि माझ्या बाबल्या आलायला आहे आणि ब्लॉगिंगची सुरुवात आम्ही गार्डनपासूनच सुरुवात करतो. थांबा, मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवते. तर असा बघा, माझा छक्कूला सकाळी उठला की गार्डनमध्ये येऊन बसतो, थांबण्यात येतो आहे. त्याची सकाळची झालेली आहे, म्हणजे सकाळी एकदा 8 सोडलं ना त्याला बाहेर, की तो बाहेर जाऊन येतो. आणि बाहेर जाऊन शी पोटी वगैरे सू सगळं करून येतो आणि त्याच्यानंतर मग घरात येऊन बसेल परत. मग त्यानंतर माझा नाश्ता वगैरे झाला ना 10:30 वाजता, मग मी 10:30 माझं सगळं थोडंसं काम आवरलं, नाश्ता वगैरे झालं की मग माझ्या छक्कूला मग येतो इकडे गार्डनमध्ये. चल मम्मा, आता गार्डनमध्ये चला. गार्डनमध्ये इथे टाकले लाल लाल माती आणि त्या मातीत आता पाणी नाही मारलं आहे, नाहीतर हा पोरगा काय करतो, ह्या मातीत जाईल, सगळे पाय लाल लाल करून येतो आणि अख्खे पाय घराभर घरभर करतो सगळे लाल लाल. आहे ना दागुडी, काय झालं आहे तुला, काय झालं आहे? आता आज फिरायला जायचं नाही हा छकुल्या, आज फिरायला नाही जायचं कुठंच, हा का? आज इथंच बसायचं, मला थोडंसं काम आहे इथं गार्डनमध्ये. इथं लागले घुस, हे बघा भरपूर माती काढलेली तिने इथं घुशीने. मी आता त्याच्यावरती पाणी ओतलं ना तर ती सगळी त्या खड्ड्यामध्ये गेले, इथं घुस लागलेली आहे. ती घुशीचा आता मला बीळ हा सगळा बुजवून टाकायचा आहे. इथे पण माती आणलेले ते बघा, मातीच्या गोण्या आहेत लाल मातीची, ती पण टाकायची. पण काय आता वेळच मिळत नाही, घरातील कामं पण करावी लागतात आणि त्याचबरोबर ही देखील कामं करावी लागतात. शिवाय साफसफाई असते रोजची, हे कर ते कर, है ना दागुली? आणि टायगर गेलाय बघा घुशीला शोधायला. आता आहे का घुस? हा नाही, मित्र कुठे गेला काय माहिती टायगरचा. येड्या, येड्याला लय मारले रात्री सगळ्या कुत्र्यांनी येऊन. 10-12 कुत्रे आलेले इथं सगळे, त्याला मी 1:30 वाजेपर्यंत वाचवत होती तरी पण टायगरच्या मित्राला. कुठे गेला आता? इकडे या गोऱ्या, इकडे गोऱ्या, ए गोऱ्या कुठे गेलाय त्या बघा, तिकडे गेलाय. चल ये बाबुडी इकडे, ये त्याला नको मारू, इकडे ये, ए इकडे या, चल या या काम या, यो यो यो. टायगर तिकडे जायचं नाही, इकडे या, अंजूकडे नाही जायचं, आज इकडे या. रोज रोज काय अंजूकडे रे, आज सुट्टी आहे त्यांच्या घरात, सगळी लोक असतील, त्यांची माणसं असतील. हा रोज रोज काय आहे, मग तुम्ही वैतागाल ना. मग म्हणतील रोज 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 आमची लादी घाण करायला येतो. ए गोऱ्या इकडे या, या गोऱ्या इकडे या, चल. हा बोला बोला बोला.
मी पीप बीप काहीच टाकणार नाही, मी डायस असंच टाकणार आहे सगळं आता. तो घाबरलाय त्याला, अब घागोर आहे, घाबरतो त्याला. ए नको त्याला मारू टायगर, टायगर नो नो नो. टायगरच्या मित्राला रात्रीला जोडलंय सगळ्यांनी, तो वॉन्टेड झालाय. ए नो 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 नो, चल. अरे तो काही येडा नाहीये, त्याचा मुंडकं तोंडात धरायला. तर बघ बरे, या या नो. बघा बघा कुठे गेला आता, कुठे गेला? अगं माझं काम पडलंय सगळं, न्या पोरगा कुशल बाला तिथून निघाला आणि डायरेक्ट इकडे घुसलाय. आणि त्याच्यावर खेळतो कसा, आवडतं 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 आम्हाला आवडतं. पण म्हटलं तुमची लादी पुसलेली असते आणि त्यात पाहून आहेत म्हणून तो सांगते टायगर दुसऱ्यांच्या घरी जातो. हे काय दुसऱ्यांचं घर आहे का? ए दुसऱ्यांचं आहे का, शेजाऱ्यांचं? म्हणजे शेजाऱ्यांचं. मग ए शाने गप्पस, ए इकडे ये रे, ए जा टायगर ते पाय घेऊन जरा घरात. टायगर इकडे ये बाळा, आणि त्या मित्राला पण घेऊन जा. जा बरे, इकडे या, जा घरात जा. ते बघते बघते त्यांचं खेळणं बघ कसं चाललंय. ए इकडे या, आला आजा अंजूकडे जा. ए वहिनीच्या इथे जा, वहिनीकडे जा, जा. हा मी येऊ, चल चल. अरे चाऊ दे, त्याच्यात नादी लागलाय तू. टायगर जाऊ मी, चल लवकर. हा बघ काय केलंय, काय केलं का? काही केलं नाही माझ्या बाबल्यानी, आणि फुकटच त्याला हे करताय. चल मी पण येऊ. हा चला, ए इकडे 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 घरात, चल ये घरात, इकडे या. अरे तिथं नको, ती सायली पळल. चल जा जा आता, जा. त्यांना लय वाटतंय ना यावं यावं. घ्या टायगर, या टायगरचे पाय आता चांगले चांगले. लादी पुसलेली नाही वाटत म्हणूनच या या करतायत. द्राक्ष ए आम्हाला द्राक्ष लय आवडतात. अले बघ घे घे घे, पडला कुठे गेला तो बघ. उचल उचल लवकर, हा खा. चल इकडे बाबू, इकडे पसरा इकडे. चल 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 अजून खा, अजून खा द्राक्ष का. ए वर ना, झालं. झोपा बाबू, झोप झोप झोपा 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 बाबू झोपा. या बाबूला तुम्हालाच घ्या, आम्ही जातो सोडून त्याला इथं. बाबूले मागा थोडं लांब. काय नाही रे, फक्त एकच रात्रीची भाकरी खातो. एकच खातो हा, आणि दुपारचा थोडासा भात खातो. आहे ना जागुडी? नको आहे. असं नाही, सोडून असं नाही. असं योग्य योग्य द्यायचं तू, असं असं तोंडात भरवायचं. अरे आंबट आहे म्हणतोय, गोड आहे. नाही गोड आहे, गोड आहे द्राक्ष. खेळत होता. अरे मग व्हिडिओ काय काढून घेतलास तू? अग दोन मिनिट, दोन सेकंदाचा खेळ होता. द्राक्ष भरवले त्याला, द्राक्ष खातो तो, द्राक्ष खातो, गाजर खातो. या अंजूची मम्मी. हा आपले सबस्क्रायबर म्हणजे फॅमिली परत बोलत असते की ना तुमचे शेजारी खूप चांगले आहेत आणि टायगर हर घर का पुजारी. टायगर पुजारी नाही, टायगर आमचा भाऊ आहे ना. बोलतात आज पण अंजूकडे गेला, रोज अंजूकडे जातो. कुठं काय झाले? अरे मारामारी करायला गेलेला रात्री, सगळ्या कुत्र्यांना मारून आलाय का त्या मैदानात. अरे अंजूची मम्मी घाबरत आहेत कारण त्या घरी नसतात ना, त्या जॉबला जातात. आज संडे मुळे घरी आहेत आणि घरी हे दोघीच असतात, त्यामुळे या दोघींचा परिचय त्याला बरोबर आहे. काय केलं, काय केलं? खातो गा तो, खातो खातो हा बाबूनी खाल्लं गो. बाबू दल ग बाबू, खा ग बाबू. तागुडी खातोय चकल चकल द्राक्ष. बाबूला खा म्हणून काय, त्यांचा प्रेम चाललाय दोघींचा बघा, बहिणीचा आणि वहिनीचा. मी नको करू का माझ्या लाडक्या दिराला प्रेम? हा कर 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 करा करा करा. टायगर मी कुचकी आहे का?
टायगर कुचके नाही ना नाही ना टायगरची वहिनी बोलते टायगरची मम्मा खडूस आहे एक नंबरची खडूस आहे बघा रे माझ्या नावाची काही निवदनामी करून टाकले पार खडूस येऊन देत नाही टायगरला अरे पण आपल्या फॅमिलीला समजलं पाहिजे ना की कसे हे कोण आहेत रिलेटिव्ह आहेत का कोण आहेत मग आता सांगताना मी अशीच सांगणार पण आपलं नातं एकदम नेबर पेक्षा घनिष्ठ नातं आहे ना अरे तू नेबर नाहीयेस अंजू लहानपणीचा अंजूचा एक किस्सा सांगायचा आहे मला तुम्हाला सांगू अरे लपली गबस म्हणते चुप्प बस जाऊ दे सांगेल पुन्हा कधीतरी ले हसाल लहान मुलांना जवळ घेत नाही तो पण आता हे खेळतोय ए नाही चावणार नाही तो खेळतोय का ग माझ्या बाबल्याला तू लाच देता तुम्ही त्यालाच देता का ग असं कळतं ग तो म्हणतो मला लेडीज नाही आवडत माहितीये का तो पुजारी बनणार आहे माहितीये का हा तुम्ही त्याला पुजारी बनवला आम्ही त्याला हे बघ रात्री हा हे बघ मी तुला बोलते लागला हे बघा हे बघ इथे लागलंय थोडस काय केलं माहितीये का मैदानात गेला 5-6 जणांना धोपट धोपट धोपटलंय त्या ब्लॅक अँड व्हाईटला तर पकडलंच आणि त्या ब्लॅक अँड व्हाईटला तू मान पकडली मग ते बाकीचे सगळे कुत्रे आले ना त्याला सोडलं आणि त्या सगळ्यांना मारत बसलाय ते सगळे पळाले आणि सुमितने नेलेलं सुमित बघत बसला म्हणतो मारू दे खाऊ दे याला पण मार आणि त्यांना खाऊ दे त्या दिवशी पांजरीला आकडी आली याला बघून याला बघून आणि हे लोक बसलेले बाहेर आवीच्या दारात सुमित हे आणि आवी होता आणि हा गेला त्यांच्या घरात आणि तो डायरेक्ट घरात चिरलो आणि ती मांजर त्याला बघून असेल दोन मिनिटं आधीच ती पोरगी बोलती ही हा कोणाचा कुत्रा आला घेऊन जा म्हणजे मांजरीला आकडी आली ए हा 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 पाठी मागा तिकडं बरोबर आणि सुमित बोलतोय आमचा नाही कुत्रा अगला त्रास देतो असंच नेला की ए गेला वरती आता असंच करतो त्या दिवशी पण असंच गेला तिकडे आणि ते मांजरीचं हे झालं का ते तर त्यांच्या तिकडं जाऊन त्यांनी त्या मांजरीचं घुसला ती बाई घाबरली ती लाटणं घेऊन आली महाराज सुमित म्हणतो ए मारू नका मारू नका परत म्हणतो कोणाचा येतो कुत्रा म्हणतो मला नाही माहिती पण मारू नका छान आहे तो बोलतोय कुठं या कुत्र्यामुळे मी भांडण करत बसू म्हणतोय आता समजलेला कुठं लागलंय ते तरी समीर म्हणतोय तुझा मी बोलते ना आणि माझा टायगर बघ 5-6 जणांना मारून आलाय म्हणतो हा तुझ्या शेरला पहिले कुठं लागलंय ते बघा कुठे नख बिक लागले असतील इथं आता लावती गेलं स्प्रे मारते चल कुठे गेलेला कोणी मारला तुला कुणी मारलं बाबूला कशाला जायचं दादागिरी करायला नाही जायचं मैदानात जातो नीट जात नाही म्हणून तो सुमित नेत नाही त्याला घाबरतो कारण हा असा ना लपडी करतो नुसता जाऊन तिथं नुसत्या मारा मार्या हा गुड बॉय हा तू सोना माझा कच्छला जातो कच्छला जातो तू मारामारी करायला नाही जायचं छोटूश आहे ना तू अजून मोठा झाला आहे करायला जातो हा तो पाय दे तो पाय दे दोन्ही दिलं आहे दुखला काय मारा अजून कुठे लागलंय का बागा बाई केसांमध्ये आता तो समीरच चेक करत बरोबर आम्हाला मारून आला गुलाबजाम नाही ना आधी लागत ओरिओ गुलाबजाम नाही तो ब्लॅक अँड व्हाईट ओरिओ बिस्किटला हा तो ओरिओ गुलाबजाम मेला ना ग खालचा कुत्रा छोटूसा काळा पांढरा होता तो आवीने पाळलेला त्याला गॅस्ट्रो झाला हा 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 तू ब्लॅक पिल्लू ना छोटूसा हा ते सगळ्या कुत्र्यांना हे झालंय मेले तिथं 5-6 कुत्रे आमच्या गाडी खाली किती मेले तिथे आपल्या गाड्यांखाली नव्हते मग कुणीतरी टाकले ते दोन कुत्रे जे आपल्या गाडी खाली होते ना ते तुमच्या पण गाडी खाली नव्हते ना आमच्या पण गाडी खाली नव्हते टाकून ठेवले टाकले तिला पाडायचा धक्का दिला तर हा ते बदकनीला याचा पोतो पाडायचं ते बघ त्याची फ्रेंड बघ किती बघ लगेच बघायला आले कुठे गेलाय बघ कशी बघते चला आता जाऊया तागुडी हा चला चला जाऊया तिथं नको यांच्या घरामध्ये आहे ना या घरामध्ये बाळ आहे लहान बाळ आहे 2-3 महिन्याचं आणि त्याची स्मेल येते त्याला ना म्हणून तो जातोय इकडे तिकडे हा त्याला ते नवीनच वाटतंय ते बघतोय ना त्याला काही बाहुलाच वाटतोय ते तसा तो त्याला चावणार पिवणार नाही हा पण ते घाबरतात ना त्याचे आता पुढच्या महिन्यात आहे ना
आपल्याकडे आलो आपण जायचा आपण खेळायचा फोटो काढ ए आजीसोबत फोटो काढ आजीना फोटो काढायचाय अंजू या कोण ग मम्मीची आजी आहे तुझी अंजूची आजी आहे हा अग बाई ते मस्त आता पप्पी घेत होता बघ टायगर ए नी चला सगळ्यांचा फोटोशूट चालू झाला इकडे आता यांचा झालाय फोटोशूट आता आता तुम्ही फोटोशूट करा मी जाते बर का आणि व्हिडिओ इथे संपन्न करते बाय गाईज आणि तू तुझं नाव काय पूर्वा पूर्वा सुद्धा इथे शेजारी आहे राहायला आणि ही गावावरून आलेली आहे इथे आंघोळ झाली पण ती टायगरला फार घाबरते आणि तुझं नाव काय पियू इकडे बघ इकडे बघ नाचते काय नाही काढायचं फोटो रुशली तू रुशली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही प्रत्येक वेळी म्हणाल की अंजूच्या घरीच फक्त व्हिडिओ बनवतात तर काय करू आता टायगर सारखा इथेच येतो म्हणून इथलंच व्हिडिओ जे आहे ते दाखवते मी जे दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे जे काही टायगरचं रुटीन आहे ते तर चला बाय बाय करा सर्वांनी बाय बाय.